हिंगनघाट में मेडिकल कॉलेज की मांग के लिए विधानसभा क्षेत्र में संघर्ष जारी है। इसके रहते लॉन्ग मार्च करते हुए शहर बंद रखा गया। इसके लिए आज महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस इनके नागपुर निवास स्थान पर चर्चा करते हुए निवेदन दिया गया है। हिंगनघाट क्षेत्र में मेडिकल कॉलेज निर्माण हो, इसलिए अनेक संगठना, सामाजिक संगठना, सर्वपक्षीय नेताओं ने क्षेत्र के आरोग्य के दृष्टि से मेडिकल कॉलेज संघर्ष समिति द्वारा संघर्ष जारी है। हिंगनघाट शहर बढ़ते आबादी वाला शहर रहते हुए तेजी से बढ़ने वाला शहर है। शहर से राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 गुजरता है। इसमें अनेक अपघातों में देरी से मिलने वाली आरोग्य सुविधा से नागरिकों को अपनी जान गंवानी पड़ती है। विविध आरोग्य सुविधाओं के लिए क्षेत्र के जनता को नागपुर, वर्धा और सेवाग्राम के अस्पताल तालों में जाना पड़ता है। इसके रहते शहर में अप्रत्यक्ष रूप से रोजगार उपलब्ध होगा। क्षेत्र के सर्वांगीण विकास की दृष्टि से आज चर्चा की गई। एक नामांकित दोन मोठे मिल होते, एक मोठा मिल आणि एक धागा मिल, ते दोन्ही मिल बंद पडल्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आता सर्वांची आशा अशी आहे की प्रशासकीय मेडिकल कॉलेज हे हिंगणघाटामध्ये येणार आणि सर्वांना रोजगार भेटणार। या दृष्टिकोनातून हिंगणघाटातली संपूर्ण जनता आमच्या सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत आणि एक आम्ही समिती सुद्धा बनवण्यात आलेली आहे, याचीवाली संघर्ष समिती बनवण्यात आली आहे। त्या समितीच्या माध्यमातून आमचा लढा आणि आमचं संघर्ष चालू राहणार आहे। काय म्हटलं फडणवीस, काय म्हटलं फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की तुमचं पत्र आमच्यापर्यंत पोहोचलं गेलेलं आहे। आम्ही येणाऱ्या काळात आम्ही तुमचा 100% विचार करू, पण आम्ही हे मागणी रेटून धरलेली आहे का फडणवीस साहेब, आम्ही सर्व जनता आमच्यासोबत हजारोच्या संख्येनं रस्त्यावर उतरणार आहे। तुम्हाला मेडिकल कॉलेज आम्हाला हिंगणघाटाला द्यावं लागेल। रिसर आम्ही त्या नियमात बसतो, कारण की वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट क्षेत्र सर्वात मोठं आहे। 1 लाखाच्यावरतं लोकसंख्या, 1 लाखाच्यावरतं मतदान आहे आणि अवतीभोवती 300 गावं त्याला अटॅच आहे। 4.5 लाख लोक अटॅच असलेलं विधानसभा क्षेत्र आहे। या क्षेत्रामध्ये मेडिकल कॉलेज प्रशासकीय मिळालंच पाहिजे। यासाठी म्हणून आमचं उद्यापासून धरणे आंदोलनसुद्धा सुरू होत आहे। महिलासुद्धा आमच्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरणार आहे आणि आम्ही आंदोलन करणार आहोत आणि ही मागणी पूर्ण करणार आहोत। NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।